बघा कसली कवळी लसलशीत आहे. बाळा ना आता आपण कोथमीर घेऊ. बघा कसली गावरान कोथमीर आहे. बघा कसली कवळी लसलशीत आहे. बाळानो तुम्हाला आता खमंग डाळ मिरची करून दाखवते. डाळ मिरची भारी लागते बाळानो खायला. मी गावरान पद्धतीने तुम्हाला करून दाखवते. काय काय लागते ते सांगते. ही मालकाने सकाळी रानातनं तोडून आणल्यात, पावसाने भिजल्यात. ही कोथमीर मी आणली. आता तेल घेतलंय, लसूण घेतलाय, मीठ घेतलंय, शेंगदाणा घेतलाय, तर डाळ घेतले. बाळानो हरभऱ्याच्या डाळीने खमंग डाळ मिरची होती. आता डाळ भिजाय टाकते. आता पाणी ओतून घेऊ. आता मिरच्या निसून घेते. बाळांनो डाळ मिरचीसाठी असल्या मोठ्या मोठ्या हिरव्यागार मिरच्या पाहिजे. ही मिरची तिखट असते, झणझणीत होती डाळ मिरची. आता धुवून काढते सुके. बाळावून आता नेहमी मिरची मी इळीने चिरून घेणार आणि नेहमी उकळत कुठून करणार. मग चांगलं मिळून येतं डाळ मिरची. आता हे असं बारीक बारीक करायचं. असे करायचे. आता शेंगदाणा भाजून घेऊ. बाळावून आता भाजून घेतलं. आता उकळत कुठून घेतलं. कापलेली टाकली. आता उकळात कुठलेली टाकून घे मिरची. हो का अशी आबडधुबड कुठली नाही. आता चांगली भाजून घेऊ. तेल टाकून घेते. आता
आता उकळत फुटल्याला लसूण टाकून घेते, मीठ टाकून घेते, शेंगदाण्याचं कूट टाकून घेते, आबड झुबड फुटले आता डाळ टाकून घेते, डाळ हे सारं सामान टाकलं आता परतून घेऊ थोड्या वेळ. बघा बाळानं किती खमंग झाली हे, अशी करावं लागते डाळ मिरची. मीठ टाकून घेते, आता थोडं वरनं तेल टाकून घेते, थोडे वेळ हारावर शिजून देऊ डाळ शिजते म्हणजे. बाळानं आता आपली तयार झाली डाळ मिरची, हो का, किती खमंग झाली, किती भारी झाली हे का. बघा बाळानं किती भारी झाली हे का, शेंगदाण्याचं कुटाने त्याने भारी लागतं बाळानं खायला.